मला वाटतं उद्धवजींनी आतापर्यंत हेच काम केलं, आताच नाही. आम्ही एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याच्या आधी देखील माझ्या मुलाला आणि मला राजकारणामधून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि कपट टाळस्ताप हे उद्धवजींनी केलं होतं. अनिल पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवलं. ते सांगतो ह्या शिवसेनेचा सत्यानाश, शिवसेना फोडण्याचं पाप आणि उद्धवजींना चुकीचं सल्ले देण्याचं पाप हे अनिल पवारांनी केलंय आणि अनिल पवारमुळे हे शिवसेनासाठी फुटलेली आहे. हे पाप सगळं त्याचे आहे. जनरल जो आहे ना तो उद्धवजींचा. दिवस बदलत असतात असंही तिथे काल म्हटले की माझं हेच म्हणणं आहे, दिवस बदलत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री पदाला खाली उतरणार, पुढे मुख्यमंत्री पदाला खाली हेच माझं म्हणणं आहे. माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मगेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. जो मला त्रास दिलाय तो मगेपर्यंत मी कदापि विसरणार नाही, एकदा कदापि विसरणार नाही. हेच माझं म्हणणं आहे. हो दिवस बदलत असतात म्हणजे तुम्ही आता भोगताय, तुम्हाला आता अनुभवताय आणि भविष्यात देखील मी आपल्याला सांगेन इथला 40 आमदारापैकी एकही आमदार पडला नाही. 40 आमदारापैकी त्यांचं चाललंय ना आता खोके 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 गद्दा कुणी केली. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेईमानी आणि गद्दावी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना घाण ठेवण्याचं काम हे उद्धवजींनी केलंय. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाक्क आयुष्य शिवसेना प्रमुखांनी संघर्ष केला त्यांच्यासोबत बसून मुख्यमंत्री बसण्याचं पाप हे उद्धवजींनी केलंय. त्याच्यात आता ते भोगता जातात. त्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यासाठी त्याला अनिल पवार 3 वेळा घेऊन आलो तुम्हाला तसं आणि आता देखील माझ्या मुलाला संपवून त्याला घेऊन शिवसेनेमध्ये त्याला तिकीट द्यायची हेच पटका असं होते. आता स्पष्ट होत आहे. एक सांगतो असे हजारो संजय कदम आले आणि उद्धव ठाकरे आले तर दापोली मतदारसंघातून योगेश कदमला कुणाची पाडण्याची माय व्हॅली किती उद्धव ठाकरे होते आणि किती संजय कदम होते. दापोलीची जनता हे आमच्या सोबत आहे, विकासासोबत आहे. हेतू एवढाच होता की रामदास कदम आणि त्याच्या मुलाला राजकारणाचा पूर्ण संपून टाकायचं हे एकनाथ शिंदेने जायच्या आधी जायच्या नंतर नाही आणि म्हणून त्यांनी विडाच उचललं आहे. उद्धवजींना शिवसेना प्रमुखांच्या सोबत काम केलेल्या जुन्या लोकांना सगळ्यांना संपवायचं आहे. सगळ्यांना संपवायचं हा फक्त एकनाथ रामदास कदम नाही, त्याला सगळ्यांना संपवायचं आहे त्यांच्या मुलांसाठी.